नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, फिरताय ना? काय म्हणालात? नाही, मग तुमच्यासाठीच आहे माझ्याकडे एक झक्कास ठिकाण. चला जाऊयात. मंडळी, कर्जत तालुक्यात बरीच निसर्गसमृद्ध गावे आहेत, पण आपण जे आज गाव पाहणार आहोत ना, तिथे सृष्टी निर्मात्याने अगदी मुक्त हस्ताने निसर्ग सौंदर्याचे उधळण केलेले दिसते. गावातल्या शाळेजवळील हा रस्ता आपल्याला धबधब्याच्या दिशेने घेऊन जातो. मग इथेच गाडी पार्क करून आम्ही आमचा आजचा ट्रेक सुरू केला. गावातून धबधब्यापर्यंत पोहोचायला अर्धा तास लागतो असं इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं. धंदाट जंगल, ओढे, झरे यांच्यातून दगडातून जाणाऱ्या पायवाटा आम्हाला पुढे नेत होत्या. इथली झाडं आणि दगडांवरील ह्या खुणा धबधब्याकडे जाणारा मार्ग दाखवत होत्या. रानफुलांनी बहरलेली ही वाट आम्ही पुढे अशीच चालत राहिलो आणि हे अमाप सौंदर्य डोळ्यात साठवत राहिलो. मधूनच मोरांचा केकाराव सुद्धा कानी पडत होता. ही वाट चालून गेल्यावर त्या झाडांमागे लपलेला हा झरा आम्हाला दिसला आणि थोड्याच वेळात तो क्षणाला ज्याची आम्ही वाट पाहत होतो. इथूनच वरच्या दिशेने ट्रेक करत गेल्यावर तुम्हाला अजून काहीतरी छान पाहायला मिळेल असं एका गावकऱ्याने आम्हाला सांगितलं. मग असंच पुढे जात आम्ही मस्त अशा निसर्ग दृश्यांची मालिका पाहत ट्रेक सुरूच ठेवला आणि मग डोळ्यांसमोर आलेल्या ह्या नजऱ्याला पाहून इथे आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. हा धबधबा सुरक्षित तसेच चढाईला सोपा आहे. रॅपलिंगसाठी सुद्धा हा धबधबा प्रसिद्ध आहे. इथला मनसोक्त आनंद वेचून अखेर आम्ही परतीचा ट्रेक सुरू केला. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही इंस्टाग्रामवर मला अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच काही ठिकाणांसोबत. तोपर्यंत बाय बाय.